विनोद कांबळे दिग्दर्शित सामाजिकतेवर आधारित मराठी चित्रपट कस्तुरी. वय वर्ष साधारण 13 ते 14. अंगावर शाळेचा गणवेश आणि हातात खराटा. शौचालयातील घाण साफ करण्यासाठी तो हाताला प्लास्टिकची पिशवी बांधतो आणि तुंबलेल्या शौचालयाच्या भांड्यात हात टाकतो. ज्या हातांनी शाळेत अक्षर गिरवायला हवीत त्या हातात खराटा आहे, तेच हात सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टम करत असतात. अंगावर रक्ताचे शिंतोडे तर कधी गणवेशावर घाणीचे डाग. त्या हातांनी प्रजासत्ताक दिनी शाळेत संस्कृत लेखन स्पर्धेचं बक्षीस स्वीकारायचं आहे, परंतु त्याची आई नाईलाजानं त्याची शालेय पुस्तकं फाडून टाकते. कितीही शिक, हाती खराटाचा येणार आहे असं त्याला सांगते. मनातून विवित असलेल्या गोपीला त्याच्या वडिलांच्या जागेवर बदली कामगार म्हणून अवघ्या लहान वयातच रुजू व्हावं लागलंय. बोल लावणारा समाज, हीन वागणूक देणारे सोबत शिकणारे विद्यार्थी, तुच्छतेने पाहणारे मित्र, सरकारी दवाखान्यांची वैद्यकीय यंत्रणा, कुटुंब यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या गोपीला आता केवळ कस्तुरी हवी आहे, जेणेकरून त्या कस्तुरीचं अत्तर लावून तो समाजात ताट मानेन वावरू शकेल, शाळेत जाऊ शकेल आणि त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष करू शकणार नाही, यासाठी तो स्वतःशीच झगडत आहे. विनोद कांबळे दिग्दर्शित कस्तुरीच्या गोपीक मध्ये नागराज मंजुळेच्या फँड्री मधील जब्या दिसतो. समाजातील जातीव्यवस्थेला आरसा दाखवणारा कस्तुरी देखील फँड्रीच्या श्रृंखलेतील आहे. कस्तुरीची कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आणि व्यक्तिरेखांवर आधारित आहे, त्यामुळे त्याकडे आपण प्रेक्षक आणि समाज म्हणून कानाडोळा करून चालणार नाही. दिग्दर्शक विनोदन बार्शीच्या मातीतील वेदक कथा निर्भीडपणे मांडली आहे. सिनेमाच्या कथाविस्तारात लेखक दिग्दर्शक म्हणून विनोद स्वनिर्मितीच्या प्रेमात पडलेला जाणवतो. परिणामी कथा बरीच ताणली गेली आहे. लेखकांना कथाविस्तार अधिक कल्पक आणि आश्वासकपणे केला असता तर सिनेमा आणखी प्रभावी झाला असता. कस्तुरी हा सिनेमा सनी चव्हाण नावाच्या पोस्टमार्टम करणाऱ्या एका लहान मुलाच्या सत्य घटनेवर आधारित आहे. आपल्या अंगाचा वास येऊ नये म्हणून कस्तुरीच्या अत्तराचा शोध घेणाऱ्या दोन मित्रांची धडपड सिनेमात दिसते. समाजातील एक पारंपरिक काम करणाऱ्या मुलाला ते काम करण्यासाठी शालेय शिक्षण सोडून द्यावं लागतं. कोवळ्या स्वप्नांना नवीन पालवी फुटत असताना काही मुलं आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. हा सिनेमाचा गाभा आहे. गोपीला वाटतं की मानवी मलमूत्र आणि मृतदेहांची दुर्गंधी त्याच्या संपूर्ण अंगालाच चिकटली आहे. वारंवार आंघोळ करून आणि अत्तर लावून त्या दुर्गंधीपासून पिच्छा सोडवण्याचा तो प्रयत्न करत असतो. अंगाची दुर्गंधी जाऊन आपण सुगंधी झालो तर लोक, समाज आपला स्वीकार करतील असं त्याला वाटू लागतं. कस्तुरी मिळविण्यासाठीची धडपड सिनेमात आहे. या शोधात गोपीचा मित्र अदिम त्याच्या सोबत आहे. कथा खूप मोठी नाही, परंतु त्यातून जे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ पुढे येतात त्याचा परिघ मात्र व्यापक आणि मार्मिक आहे. जातव्यवस्थेचं वास्तव लेखक दिग्दर्शकानं सिनेमात अधोरेखित केलं आहे. कमीत कमी संवाद आणि छोट्या छोट्या दृश्यांमधून कुशलतेनं कथा उलगडत जाते. मूळ कथा सिनेमाचा नायक गोपी याच्या भावनांशी निगडीत आहे, परंतु सिनेमा फक्त त्याच्यावर केंद्रित नाही, तो चहुबाजूंनी भाष्य करतो. हे या सिनेमाचं वेगळेपण म्हणावं लागेल. तुम्हाला बर्ड आय व्ह्यू न नव्हे तर वर्म आय व्ह्यू न या चित्रपटाकडे लक्षपूर्वक पाहायला हवं. समर्थ सोनावणे, वैशाली केंदळे, जन्नत आणि श्रवण उपळकर यांनी त्यांची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. विनोद कांबळेच्या दिग्दर्शनात वास्तवाची जाण आणि भविष्याचा वेध दिसतो. फँड्रीच्या पठडीतील या कस्तुरीच्या पाठीशी सदारकर्ते म्हणून नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यपसारखे दिग्दर्शक उभे आहेत.
हे चित्र आशादायी आहे. स्वच्छतेचं काम करणाऱ्या समुदायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण सकारात्मकपणे बदलू शकलो तर हा सिनेमा सार्थ ठरेल आणि गोपीचे हात पोस्टमार्टम नव्हे तर शाळेत बक्षीस स्वीकारायला पुढे सरसावतील. यातील कलाकार समर्थ सोनावणे, श्रवण उपळकर हे आहेत.